लहूची ब्रिगेड संघटना तळागाळापर्यंत पोहोचवावी, संघटनेचे संघटन मजबूत व्हावे याच उद्देशाने लहूची ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश अंबोरे, महिला प्रदेश अध्यक्ष आशाताई अंबोरे यांच्या नेतृत्वाखाली आज नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। त्याप्रसंगी संघटनेच्या अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीसपदी शेख आशिक शेख मुस्तुफा, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी शेख शाकिर शेख अजीज, लहूची ब्रिगेड अल्पसंख्याक महिला आघाडी प्रदेश अध्यक्षपदी यास्मिन शेख, प्रदेश अध्यक्षपदी शेरखान भाई चित्रा देवरे आदींची या प्रसंगी निवड करण्यात आली। संघटनेचे काम तळागाळापर्यंत पोहोचवणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून नवीन कार्यकारिणी या प्रसंगी जाहीर करण्यात आली आहे। या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष सुरेश आंबोरे, महिला प्रदेश अध्यक्ष आशाताई आंबोरे, जिल्हाध्यक्ष निलू इंगडे, मालन तडवी, शारदा तायडे, उज्ज्वला सपकाळे, सुमन पाटील, जरीना सय्यद, दीपक जगताप, फारूक कादरी, सुमन पाटील, फिरोज शेख आदींची यावेळी उपस्थिती होती। जुगल पाटील, EBM न्यूज, जळगाव। आज आम्ही ज्यांची निवड केली ते लहूची ब्रिगेड अल्पसंख्याक सेलच्या राज्याच्या सरचिटणीसपदी आशिक भाई शेख यांची प्रदेश सरचिटणीसपदी निवड केली आहे आणि जळगाव जिल्ह्याच्या अल्पसंख्याक सेलचे जिल्हा अध्यक्ष शेख शाकिर भाई आणि महिला महानगरच्या रिहाना सय्यद यांना उपेक्षित वर्गातल्या तसेच मुस्लिम अल्पसंख्याक समाजामधल्या विविध विषयाच्या संदर्भात त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्यासाठी अहोरात्र काम करावं म्हणून लहूची ब्रिगेडच्या वतीने आम्ही त्यांची नियुक्ती केलेली आहे। यापुढे मी त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी समाजाचं काम समाजाच्या न्याय हक्कासाठी करावा अशी आज रोजी मी त्यांना आज लहूची ब्रिगेडकडनं जे आज कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, जे पदाधिकारी आमच्या इथं उपस्थित आहे त्यांना सर्व पहिले दादांना शेतकऱ्यांना यांना आज नियुक्तीपत्र देण्यात आलं आहे। त्याच्यानंतर देवरेताईंना नियुक्तीपत्र देणं आज या लहूची ब्रिगेडमध्ये यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यांचे त्यांना अभिनंदन देतो। त्यानंतर तसेच आमचे पदाधिकारी सर्व उपस्थित असल्यामुळं आणि सर्वांनी प्रतिसाद दिला आणि मुस्लिम समाज म्हणजे आज संघटना एकत्र येत आहे आणि लहूची ब्रिगेड मातंग समाज आणि मुस्लिम समाजाचं संघटना एकत्र असल्यामुळं आम्हाला खूप म्हणजे आनंद वाटतंय की आज आपली संघटना खूप पुढं जाणार आणि चांगलं मार्गदर्शन होणार आणि दादांचा खूप प्रतिसाद राहणार। तसेच आमचे लहूची ब्रिगेडचे अध्यक्ष सुरेशदादा अंबोरे यांचा आम्हाला पाठिंबा आहे, त्याच्यामुळं आम्हाला काही कुठलं भीतीच नाही। आणि सर्वात म्हणजे हे की आज संघटना एकत्र करण्याचं दृष्टिकोन की आज समाजावर खूप अन्याय होतात आणि त्या अन्यायाच्या विरोधात लढणं हे आपल्या संघटनेचं काम आहे। संघटना इनके अंबोरे साहब संस्थापक है, हमारे शेर खान भाई है, इन्होंने मुझे महाराष्ट्र के सारे चिट्ठी पद दिए उसका मैं शुक्रगुजार हूँ। जो ये संगठना है हमारी लहूची ब्रिगेड, इसमें हमको ये मौका मिला कि हम अपने कौम के लिए इस समाज के लिए कुछ करें और जो गरीबी से लड़ रहे हैं जिनके हालात ऐसे नहीं है, बहुत सी समस्या है जिसको हम सब हिंदू मुसलमान सब मिलकर हल करना चाहते हैं, बस यही हमारा लक्ष्य। आज अपने पिंपराड़ा उड़गो मध्ये लहूची ब्रिगेड संस्थेच्या मार्फत आपले माननीय आशाताई आंबोरे आणि सुरेशभाऊ आंबोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्या पिंपराड्याचे रहिवासी शेख आसिफ शेख मुस्तफा आणि शेख शाकिर शेख अजीज यांना आणि बाकीचे पदाधिकारी यांना आपल्या संघटनेमध्ये समाविष्ट केलेले आहे, त्यांना तसे नियुक्तीपत्र दिले आणि कार्याची आणि काम करण्याची जाणीव त्यांना दिलेली आहे। तर ह्या लहूची ब्रिगेड माध्यमातून मी जिल्हाध्यक्ष या नात्यानं त्यांना भावी वाटचालीबद्दल मी त्यांना खूप खूप अशा कामाबद्दल शुभेच्छा देतो आणि एवढंच बोलतो। हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल।